मी शिवानी पांढरे फूडीज कट्टा मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. तुम्ही म्हणत असाल की या रोडवर चांदणी चौकाच्या मध्ये ही फूडीज कट्टा मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत का करतेय. तर मी आता चालली आहे चांदणी चौकातनं पुढे मुळशीकडे आणि मुळशीत एका छानशा ढाब्यावर म्हणजेच दिशा ढाब्यावर आम्ही जेवायला जाणार आहोत खास. आणि त्या ढाब्यावर काय काय स्पेशल आहेत आणि काय काय तिथे आम्हाला सर्व्ह करताय खाण्यासाठी ते बघायला जाणार आहोत. तसं आपण रोजच्या आयुष्यातनं थोडंसं बाहेर निघणं महत्वाचं असतं. रोजच्या आयुष्यातनं धगाधगीच्या आयुष्यातनं छानसं बाहेर निघून एखादा मस्त वीकेंड एन्जॉय करण्याच्या तयारीत मी पण आहे आणि तुम्ही असाल. सो आपण जाणार आहोत दिशा ढाब्यावर मुळशीचा मस्त रोड ट्रिप करून मस्त छानशी एक छोटीशी ट्रिप आणि एक 7-8 तासात पुण्यापासून जाऊन परत येऊ शकू एवढ्या अंतरावर ते असल्यामुळं आपण तिथे जाणार आहोत आणि तिथला मस्त जेवणाचा आस्वाद घेणार आहोत. सो चला माझ्यासोबत आपण मुळशी गाठणार आहोत आणि मुळशीत असणाऱ्या त्या हॉटेलमध्ये जाऊन मस्तपैकी पोटपूजा करणार आहोत. चलो वीर. पुण्यातच निघताना तुम्हाला सांगितलं होतं की मी मुळशीकडे एका खास ढाब्यावर जाणली आहे ती म्हणजे दिशाज ढाबा. आणि आत्तामध्ये जाता जाता आम्ही 5 मिनिटासाठी थांबलो, ब्रेक घेतला. माझे सहकारी पण माझ्यासोबत आहेत आणि आम्ही सगळे जाऊन तिथे पोटपूजा करणार आहोत. आणि आत्ता तर मी चालले आहे माझ्यासोबत, हा ढाबा एन्जॉय करा. आपण ढाब्याकडे आणि लगेच आपण पूजा करून घेणार आहोत. तिथलं काय काय स्पेशल आहेत ते बघणार आहोत आणि चला तर मग. एवढा सगळा प्रवास आम्ही करतोय मात्र कोरोनाची सगळी काळजी घेत करतोय आणि महत्वाचं म्हणजे आम्ही मास्क आणि सॅनिटायझर गाडीत बाळगतोय. त्यामुळे चला जाऊया आणि छानपैकी पोटपूजा करू. आपण पुण्यातनं निघालो होतो याच ढाब्यावर येण्यासाठी आणि फायनली मी या ढाब्यात येऊन पोचले आहेत. इथे आतमध्ये नेमकं काय काय आहे, महाराष्ट्रीयन फूड तर आहेत मात्र नॉनव्हेज पण इथे खूप छान मिळते असं ऑनलाईन मला दाखवलं होतं आणि सांगितलं पण होतं. त्यामुळे ऑनलाईन काय मिळतं आहे आणि व्हेजमध्ये यांच्याकडे काय काय खायला उपलब्ध आहे, चला तर मग तुम्हीच पहा आणि मी पण खाते. खरं तर फूडीजमध्ये मी दरवेळेस वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तिथल्या पदार्थांचा आस्वाद घेत असते. मात्र मी आत्ता जिथे आले आहे दिशाज ढाब्यामध्ये, तिथे आले आणि मी इथलं वातावरण बघून इथे मला राहायची जर इच्छा झाली तर मी इथे राहूसुद्धा शकणार आहे कारण इथे आपल्याला सुंदर राहायची सोयसुद्धा आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या हॉटेलचा जो परिसर आहे तो सुंदर मस्तरित्या झाडाझुडपांनी असा वेढलेला आहे आणि त्यात तुम्हाला निसर्गरम्य वातावरणसुद्धा अनुभवायला मिळेल. त्यामुळे दिशाज ढाब्यामध्ये यायचं, इथे राहायचं आणि 2 दिवसाची मस्त सुट्टी तुम्ही घालवू शकणार. आपण एवढ्या लांबचा प्रवास करून हे सगळे पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी आलोय. मात्र हे पदार्थ आपल्याला पुरवणारे कोण असेल तर ते हे आहेत. ते तुमचं स्वागत आहे आमच्या इथे फूडीज कट्टामध्ये. तुमच्या हॉटेलची स्पेशालिटी काय आहे, काय काय पदार्थ तुम्ही आम्हाला आज खाऊ घालणार आहात आणि काय काय सगळं सांगणार आहात? आमची स्पेशालिटी नॉनव्हेजमध्ये, नॉनव्हेजमध्ये मटण थाळी आहे, चिकन थाळी आहे, पापलेट थाळी, सुरमई थाळी, कोळंबी थाळी, ओले बोंबील थाळी, हे आमची स्पेशालिटी आहे. आणि व्हेजमध्ये म्हणत्यानंतर व्हेज मराठा आहे, तुम्हाला पनीर बटर मसाला आहे, दाल तडका आहे, सोयाबीन मसाला एक स्पेशलमध्ये आहे, शेव भाजी आहे, नंतर पनीर चिली, व्हेज मंचुरियन ड्राय, हे पंजाबी डिशेस जे असतील ते सगळे तुम्हाला तिथून मिळून जातील. आणि जास्त करून तर आमच्या इथं नॉनव्हेजमध्ये मटण थाळी तर तुम्हाला इथे मटण थाळीसुद्धा आहे, ही मटण थाळीसुद्धा स्पेशलमध्ये आहे ती. ओके, या सगळ्या प्रवासाची तुमची सुरुवात कशी झाली किंवा आपण हॉटेलच टाकावं, लोकांना छान सुंदर पद्धतीचं जेवण, चविष्ट जेवण द्यावं, हे तुम्हाला कधी वाटलं आणि कधी या सगळ्या प्रवासाची सुरुवात झाली? हे 99 साली चालू केलेलं आहे मी
जसं जसं मग कस्टमर तेव्हा एवढे नव्हते की तेव्हा आमचं 60 रुपये डेलीचा बिझनेस होता, 60 रुपये 70 रुपये, मग सॅटर्डे संडे 1000 1500 व्हायला लागला. मग असं करत करत मग जसं बिझनेस वाढेल तसं डेव्हलपिंग करत गेलं, हॉल रूम्स सिटिंग अरेंजमेंट कमी पडायला लागली ती वाढवली, आता 300 सिटिंग्स आहे, परत रूम्स लागत होते तर आता रूम्स केले आहेत, एसी रूम्स वगैरे चालू केलेले आहेत, त्यामुळं पहिल्यापेक्षा आता खूप फरक पडला आहे. लॉकडाऊनचा किंवा ह्या सगळ्यांचा इफेक्ट ह्या सगळ्या व्यवसायावर पडला आहे, त्या दरम्यान काय परिस्थिती होती? लॉकडाऊनमध्ये तर पूर्ण टोटली बंदच होतं, त्यामुळे स्टाफ तर आता काय मिळाला नाही आम्हाला, पण जे आमचे जुने होते ते परत आले, पण आता अजूनही आम्हाला स्टाफची जरा बोंब चालूच आहे की बाबा स्टाफ मिळत नाही आहेत लॉकडाऊननंतर. पण एवढं आहे की लॉकडाऊननंतर एक कंटिन्यू सीझन मिळाला आता, म्हणजे पहिले 2 महिने 3 महिने असा पावसाचा असायचा, पण आता नाही, लॉकडाऊननंतर लोक बाहेर पडायला लागलेत, आता कंटिन्यू कस्टमर्स चालू आहेत. आणि जर असा आता मी समजा इथे नवीन आले आहे, मी जर विचारलं तुमच्या इथलं कुठला पदार्थ असा स्पेशल आहे? नाही, आपलं तर स्पेशलमध्ये म्हणतात तर तुम्ही मटण थाळी स्पेशलमध्येच आहे, बाकी व्हेजमध्ये मग तुम्ही व्हेज मंचुरियन ट्राय करून बघा, पनीर चिली ट्राय करून बघा, व्हेज मराठा आहे चांगला, तुम्ही खाऊन बघा मग मला सांगा. सी फूडमध्ये तुम्ही बोलात, सी फूडचं सगळं कसं मॅनेज करता तुम्ही? किचन्स मॅनेज करायला लागतात ह्यावेळेस? किचनमध्ये आमचं व्हेजचं किचन वेगळं आहे आणि नॉनव्हेजचं वेगळं आहे, आणि स्नॅक्सचं पण सुद्धा वेगळं आहे, म्हणजे डोसा वगैरे त्याचं एक वेगळं डिपार्टमेंट आहे त्याला, आणि फिश आमचे स्पेशली हरणेवरनं येतात. ओके. महाराष्ट्रीयन, मराठी, पंजाबी, गुजराती, कोकणी सी फूड तुम्हाला जे काही खायचं असेल ते तुम्ही दिशाज फूडमध्ये, दिशाज ढाब्यामध्ये येऊन खाऊ शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे हे सगळे पदार्थ हायजिनिक आणि सगळे कोरोनाचे सगळे नियम पाळून हे सगळे पदार्थ किंवा हे हॉटेलमध्ये सगळं पदार्थ ते बनवले जातात. आणि आता मी खरंच वाट बघू शकत नाही आणि मला बक्कळ भूक लागली आहे, त्यामुळे मी हे सगळं यांच्यासोबतच आस्वाद घेणार आहे. सो तुम्ही माझ्यासोबत आस्वाद घ्या किंवा येता जाता तुम्ही जर मुळशीला जात असाल तर तुम्ही इथे येऊन नक्कीच हे पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता. दिशाज ढाबामधला मी सगळं पोटभर जेवले आहे आणि माझ्यासोबत जे आहेत त्यांनी आम्हाला खूप छान ट्रीट केलं. सगळं सॅनिटायझर आणि मास्क हे सगळेजणं वापरत आहेत आणि मेन म्हणजे कोरोनाची सगळी काळजी घेऊन ते हे हॉटेल चालवत आहेत किंवा हा व्यवसाय करत आहेत. सो थँक्यू सो मच सर, आज आम्हाला एवढा तुम्ही वेळ दिला आणि आम्हाला छान छान पद्धतीचं सगळ्या प्रकारचं खायला दिलं.